पाऊसचा आता पुष्कळ प्रमाण वाढलेलं आहे आणि आमची शेती पाण्यामध्ये पूर्ण डुबली. तणनाशक मारणं चालू आहे. आता 3 फवारे झाले आमचे तणनाशकचे आणि आता पुन्हा तणनाशकाचा किमती डबल करून टाकल्या सरकारनं. औषध घ्यायचं कसं घ्यायचं आणि सरकार म्हणून राहिलं की भरपाई देऊ, पण भरपाई केव्हा मिळणार आम्हाला? भरपाई द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं. एवढा म्हणणं आहे बा आमचं कष्टकऱ्याचं. तणनाशक मारणं हे जमिनीसाठी धोक्याचं आहे. माझं असं म्हणणं आहे, तणनाशक मारण्यापेक्षा जर शेतकऱ्यांनी निंदणी किंवा खोडपणी केली तर अधिक उत्तम असते. अति तणनाशकाचा वापर केल्यामुळे आपली जमिनीची पोत खराब होते. जमिनीत जे बॅक्टेरिया असतात, जे जीवाणू असतात, त्यांना डायरेक्ट तणनाशक कंटिन्यू वापरल्यामुळे त्यांना शॉक बसतो आहे. त्याचा इफेक्ट आपल्या मानवाला पण होतो आहे, जमिनीला पण होतो आहे आणि उत्पन्नसुद्धा कमी येत आहे. त्यासाठी तणनाशकचा अतिवापर करू नये. त्याला पर्याय म्हणून तुम्ही जर कोडतणी निंदणी जर चांगली केली, त्याच्याने आपल्याला उत्पन्न पण वाढते, जमिनीची पोत पण सुधारते. म्हणून मी शेतकऱ्यांना एकच आपल्या चॅनलमार्फत विनंती करतो की तणनाशकचा अतिवापर करू नये. जर होत असेल तर निंदणी आणि कोडतणीच करणं योग्य राहील.